पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जातात त्या दृष्टीने अंदाजपत्रकात नमूद केलेले कामे करण्यात आली आहेत की नाही या संदर्भात भविष्यात अंदाजपत्रकाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात यावा अशा स्वरूपाची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी दिली यावेळी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम म्हणाले की स्थायी समितीमधील सदस्यांनी गत वर्षी आणि चालू वर्षामधील अंदाजपत्रकातील किती रक्कम खर्च झाले आहे तसेच किती विकास कामे बाकी आहेत या विषयाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक बोलावली मात्र यातील कोणतीही उत्तरं प्रश्नाला देण्यात आली नाहीत यामुळे भविष्याचा विचार करता अंदाजपत्रकाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात यावा अशी विशेष तरतूद करण्यात येणार असून यामुळे शहरात किती विकास कामे होत आहेत कुठे अडचणी येत आहेत ते समजण्यास मदत होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली